बुलढाणा येथील सामाजिक न्याय भोवळ्याचे 21 ऑक्टोबरला दिव्या फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला समाजसेवक दत्ता बारगजे, संध्याताई बारगजे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी खेवंदे, पोलीस उपनिरीक्षक ठाकूर, ठाणेदार युके जाधव, नितीन चंदन सिवे, रामदास काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. संविधान उद्देशिकेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दिव्यरत्न पुरस्कार देऊन सत्कार मूर्तीचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अशोक काकडे यांनी केलं तर संचालक रमेश आर यांनी केलं. पर्यावरण संरक्षणासाठी दिव्या फाउंडेशन गेली 5 वर्षापासून काम करते. अनाथ अपंग बेघर बेसहारा मनोरंजनासाठी पूर्ण महाराष्ट्रात काम करते. सुरुवातीला चिखली येथे रोपटं लावून महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी कार्य सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चिखली, बुलढाणा, पुणे, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जळगाव, मुंबई यासारख्या ठिकाणी विविध शहरात दिव्या फाउंडेशनच कार्य करते. महाराष्ट्रामध्येच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी आपल्या कामाचा वाटा व्हावा, महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या कामाची कुठेतरी दखल व्हावी, कोणातरी आपली मदत मिळावी, त्यासाठी गुजरात रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे मानून दिव्या फाउंडेशन उभा केलं, स्थापना केलेली आहे. एका गरजेच्या समाजकार्यावरती उभा राहून समाजामध्ये गरजेचं आहे का, समाजात हे कार्य गरजेचं आहे का, हे कुणी दुसरं करतंय का याचा विचार करून त्याच्या पत्नी मला वाटतं पोलीस सेवेमध्ये आहेत, त्यांनी त्यांना फार मोठी साथ दिली. कारण घरातून साथ असल्याशिवाय हे कार्य तळीच जात नाही. हे गेल्या 14 वर्षापासून संध्यानी इन्फंट इंडिया संस्थेला साथ दिली, स्वतः लेक्चर होती MABL. परंतु कुठेतरी एखादा विचार उगवायचा असेल, कुठेतरी एका विचाराला जर वाचा फोडायची असेल, त्यातून प्रश्नावरती जर जायचं असेल तर कुटुंबामध्ये पत्नीची साथ फार